म्हणाला की नका जाऊ तुम्ही थांबा. सो मी अंजू आहे, ते अंजूच आहे आता. आता रिंकू कदाचित दुसरी येते की नाही माहिती नाही. सो बघूया असा सीन झालेला आहे. बाबासाहेबाची गाणी लागलेली होती आणि खरंच आपल्या बाबांची गाणं लागली. आत्ता आम्ही चाललेलो आहोत ठाण्याला, कारण आज आहे संडे. सो सियाचा क्लास असतो, तर झालं काय कधी पप्पा सोडायला जातात तर कधी मी जाते सोडायला. पण आज आम्ही दोघेही चाललेलो आहोत, कारण आज आहे माझं शूट. सो तेही आहे ठाण्यालाच आणि त्यामुळेच मग आम्ही एकत्र निघालो. आणि नेमकं झालं काय तर टायमिंगही अगदी मॅच झालं आहे, म्हणजे सियाचा क्लासचा आणि माझ्या शूटचा सुद्धा. सो त्यामुळेच आणि मी नेहमी तुम्हाला बोलत असते की जो कुछ होता है अच्छे के लिए होता है. सो बऱ्याच दिवसांनी मी निघालेली आहे, तर कशी निघाली काय आणि आजच का निघाली तर एवढ्या दिवसानंतर, तर हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगच्या सर्वात शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. कालची छोटीशी क्लिप आहे ते मी या ब्लॉगच्या सर्वात शेवटी जोडणार आहे. सो बघत राहा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत. आणि खरंच आजचं वातावरण हे खूप भारी आहे आणि अशा वातावरणात प्रवास करायचं म्हटलं की अजूनच छान वाटतं. सो चला मग आज काय काय होईल ते तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. बरं चला बाय. मी येते आता, मी तिकडे चालली. हे बसल एवढे मी पर्स पण विसरली आणि स्टँड पण विसरला. व्लॉगिंग करते तरी पण बघा ना असं असतं बायकांचं. सो चला चला बाय बाय. चला लगेच बस पण मिळाली मला. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, स्टँड पण स्टँड आणलेला आहे. ॲक्च्युली बॅगमध्येच मिळालं स्टँड, तर बरं झालं रात्रीच कदाचित मी भरून ठेवला असेल एवढं लक्षात नाही राहिला. पण पर्स मात्र विसरली. पण ते एक काम झालं, मिश्रांकडे होते पैसे, त्याने दिले. दोन्ही काम बरोबर झाले, नाहीतर माझा जीव थोडासा अडकला असता स्टँडसाठी ॲक्च्युली. सो चला आता पोहोचत आलीच आहे. आता मला वाटते 10 मिनिटं तरी जातीलच मला आता पोहोचायला. मग मी भेटते परत तुम्हाला. चला लगेच पोहोचले मी आता, 10 मिनिटातच पोहोचले. आणि आता इथून काय 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तुम्हाला एक सांगते बघा, ही भिंत तुम्हाला दिसत असेल इथे कलरफुल, तर तुम्ही माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल सोन्याचा झुमका, तो इथेच केलेला. आणि इकडे बघा हा रस्ता आहे, हायवे, पूर्ण अशी पब्लिक जात होती. आणि तेव्हा हा व्हिडिओ केलेला, पण तेव्हा सिया होती सोबत, कारण तिनेच तो कॅमेरा वगैरे पकडलेला. सो आता पोहोचते. आणि हो, बरेच जणांचे प्रश्न असतात असे की म्हणजे तुम्ही जिथे शूटला जाता तर ते स्टुडिओ किंवा सेट कुठे आहेत, तर ते खरंच म्हणजे आम्हाला अलाउड नसतं सांगायला. फक्त एवढं सांगू शकते की मी ठाण्याला येते जास्त करून, तर ठाण्याला गोरेगावला. पण एक्झॅक्टली लोकेशन मी सांगू शकत नाही, कारण ते अलाउडच नाहीतर मला व्लॉगिंगच बंद करावी लागेल. सो चला पोहोचले मी आता, भेटते तशी काय काय असेल अपडेट देत राहीन. आणि तसं पण मी तुम्हाला सेट दाखवलेलं आहे, एवढं काही दाखवण्यासारखं नाही आहे, पण जे काही आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो चला चालू होते. सो इथे आलेल्या बरेचसे सीन झाले, माझ्या बाबतीतले सीन झाले, ॲक्च्युली सिरियलचे सीन नाही. सो ते सीन झाले आणि मग नंतर फायनली, कारण भरपूर कन्फ्युजिंग होतं आणि फायनली मग झालं. आणि मग नंतर मग माझी तयारी करायला घेतलं. सो स्ट्रेटनिंग केली. सो स्ट्रेटनिंग करायच्या आधी आधी मी विचारून घेतलं की आयकॉनिकचा आहे काय स्ट्रेटनर. सो त्यांनी हो म्हणजे मी बघितलं. सो आयकॉनिकचं होतं. आणि मग नंतर मग थोडं त्यांना करायला सांगितलं, पण तेही अगदी म्हणजे हलकं हलकं करायला सांगितलं. आणि त्यानंतर मग मेकअप करायला घेतला. Veo.
ब्लिचिंग केली आणि अजून आयब्रोला अजून इथे कॉर्नरला थोडंसं लावायचं, नाही लावलं तरी बघा किती छान असा शेप आहे बघू शकता. मी स्वतःची स्वतःच मी आयब्रोला कधीच कोणाला हात लावत नाही. आणि केसांना माझ्या चेहऱ्यावरती काय करायचं ते करा पण केस झालेली आहे. आणि आता इथे आम्ही बसलेलो आहोत आणि यांना तुम्ही ओळखत असणार, तसंही आमची भेट झाली होती मना ओळू मध्ये. आणि इथे यांचा डायलॉग आहे जास्त करून 4 BHK सावन काकू हा. तर आता बसलेला आहोत आम्ही आणि आता मला वाटते कदाचित लंच टाईम होईल आणि लंच टाईम झाल्यानंतरच मग आमचं माझं सीन लागेल. ऑलरेडी यांचे तर झालेले आहेत आणि पार्लरमध्ये आहे माझं सीन. सो आज मी पहिल्यांदा असं स्ट्रेटनिंग वगैरे केलेलं आहे, नाहीतर मला अजिबात आवडत नाही. आणि हो इथे तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे, इथे आल्यानंतर एक सीन पण झाला. सो माझं एक कॅरेक्टर आहे अंशू म्हणून आणि एक रिंकू म्हणून होती, ती पण आलेली इथे जवळपासच राहते. पण तिला ॲक्च्युली सांगितलेलं की केसांना काहीतरी लावावं लागेल किंवा म्हणजे बेस वगैरे किंवा व्हाईटनर वगैरे लावावं लागेल असं सांगितलेलं. आणि त्या रेडी नाही झाल्या कारण त्यांनी आत्ताच 1.5 महिन्यापूर्वी काहीतरी त्यांनी स्मूथनिंग केलेलं. सो त्यामुळे त्या रेडी नाही झाल्या आणि त्या गेल्या परत. आता माझं अंजूचं होतं तर मला रिंकू केलं आणि मला सांगितलेलं की तुम्ही तरी लावा. सो मी म्हटलं मी केसांवर काहीही करू शकत नाही, पाहिजे तर तुम्हाला चेहऱ्यावरती काय थोपवायचं ते थोपवा, पण केसांवरती प्लीज सॉरी म्हटलं मी काहीच करू शकत नाही, पाहिजे तर मी पण जाते वापस. थोड्या वेळाने समोरच्यांचा कॉल आला, बोलले तुम्ही घरी जा म्हणजे जाऊ शकता असं बोलले. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मी निघतच होते 5 मिनटात तर तेवढ्यात मग परत आले सांगायला की नका जाऊ तुम्ही थांबा. सो मी अंजू आहे, ते अंजूच आहे. आता रिंकू कदाचित दुसरी येते की नाही माहिती नाही. सो बघूया असा सीन झालेला आहे. सो म्हटलं चालू पुढे. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. हा तू चाल पुढे आणि ते बरोबरच झालं तू चाल पुढे. सो चला मग आता लंच होईल, लंच नंतर जेवू आणि मग त्यानंतर मग जे काही असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करत राहील जसं मी आता शेअर केलं. सो चला भेटूया. सो आता आमचं लंच टाईम झालेला आहे. इथे आहे हे चिकन चपाती आणि ही कसली भजी आहे काय माहिती, व्हेजमध्येच आहे, तोंडली वाटते हो ना परसबी बटाटा हा असं काहीतरी आहे. डाळ भात घेतलाय, थोडंसं हे घेतलंय, स्वीट्स आहे. सो असं आहे जेवण. आणि सकाळी मी निघाली तेव्हा अजिबात काही नाश्ता वगैरे काही करून निघाली नाही, घरी सगळा नाश्ता केला, पोहे वगैरे सगळं बनवलेलं आणि मी मुलीलाही दिलं टिफिनला आणि त्यांना खायलाही दिलं, पण मी काही खाल्लं नाही. सो आता थोडंसं पोटभर जेवून घेते. सो चला परत भेटते. सो चला छानपैकी असं जेवण झालं आणि जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं की मी घरातून काही खाऊन आले नव्हते, सो त्यामुळे जरा जास्तच जेवले आणि तसंही भूक लागलेलीच होती. सो जेवण झाल्यानंतर मग स्क्रिप्ट वगैरे आणून दिली आणि मग तेच मग माझं आरशात बघून वाचणं चालू होतं. आणि जस्ट मी तुम्हाला शेअर पण केलेलं की काय सीन झालेला आमच्या बाबतीतचा. सो ते जो अंजूचा रोल आहे तो अंजूचा रोल मीच करते आहे आणि रिंकूच्या जागेवर मग दुसरी कोणतरी आली, कारण पहिलीची जी रिंकू होती ती काही रेडी झालेली नाही कारण तिने स्मूथनिंग केलेलं होतं त्यामुळे. सो चला आता इथे जी माझ्या बाजूला आहे ती रिंकूचा रोल पार करते आहे आणि मी अंजूचा. सो चला बघूया. कदाचित ते बोललेले आहेत की 2 दिवस अजून पुढे चालू लागणार आहे, तर कदाचित बघूया तसं मी तुम्हाला अपडेट देईनच. सो चला इथे आता मी सगळं चेंज तर केलं आहे, आता मेकअप काढायचा आहे, मेकअप काढून घेते आणि मग नंतर घरी जाते. आणि आता वाजलेले आहेत, किती वाजले आहेत आता? 6:30 झाले लवकर बॅकअप झालाय. सो चांगलंच आहे, फायनली निघाले. आणि इथे झालं काय तर मी तुम्हाला सांगितलेलं जस्ट की मेकअप वगैरे काढणार, तर ॲक्च्युली काढला मेकअप पण अगदी हलका हलका काढला कारण टिश्यूने अगदी थोडासा टॅप टॅप करून, कारण मी झालं काय तर ऑइल विसरले घरामध्येच कारण मला ऑइलशिवाय होत नाही आणि तिथेही ऑइल नव्हतं. सो त्यामुळे मग मला काही काढताच आला नाही, तरी पण हलकं हलकं कसं बसं काढलं आणि मग निघाले. सो इथे सॉन्ग लावलेले होते त्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागला.
चला आता इथे शेवट करते व्हिडिओचा, आणि शेवट पण अगदी मस्त झाला, मस्त पैकी छान असं ट्रॅव्हल्स मध्ये बाबासाहेबाची गाणी लागलेली होती, आणि खरंच आपल्या बाबांची गाणं लागली की एकदम वेगळंच, म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार नाही असं फील होतं. सो चला, आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेलच, तर लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आणि कमेंट मात्र करायला विसरू नका. सो चला भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय बाय. तर मम्मीची इथे पॅकिंग चालू आहे, मम्मी चालली उद्या शूटला. खरं तर माझं मुळच नाही जायचं, आणि ऍक्च्युली आत्ता जस्ट मेसेज आलाय की तुम्ही उद्या अवेलेबल आहात का, येत आहे का म्हणून. तर मी आधी त्यांना मेसेज केला आणि सांगितलं की मला उद्या नाही जमणार, पॉसिबल नाही आहे. पण नंतर मग डोक्यात आलं की उद्या आहे संडे, तर म्हटलं चला आता पप्पा पण आहेत घरात, आणि मग ठीक आहे ते थोडंसं सांभाळू शकतात म्हणून मग म्हटलं चला जाऊया. आणि आता तुम्हाला माहितीच आहे मी खूप दिवस झाले आता जात नाही आहे, म्हणजे शूटला वगैरे, म्हणजे ॲक्च्युली मी थोडा ब्रेकच घेतलेला आहे आता सध्या. तर म्हटलं नको जायला, पण आता उद्या संडे असल्यामुळे म्हटलं चला जाऊया. तर सुरुवातीला सांगितलं नाही म्हणून, आणि मग नंतर आता तयारी केली, ठीक आहे म्हटलं, डन केलं. कारण त्यांनी समोरून विचारलं, अहो तुमचं ऑडिशन पाठवलं, फोटो पाठवले, सगळं डन झालेलं आहे, आणि तुम्ही आता वेळेवर नाही बोलताय. तर मग मी म्हटलं चला आता तुम्हाला हर्ट करा, म्हणजे माझं एक असा स्वभाव आहे की कुणालाही हर्ट होऊ नये असं माझा असा एक स्वभाव आहे. तर मग मी पटकन वेळेवर म्हटलं ठीक आहे चला तयार झाले. कारण मी त्यांना सांगितलं म्हटलं बघा मी म्हटलं काही रेडी नाही आहे म्हटलं, कारण एकतर तुम्ही बघू शकता इथे मी संपूर्ण अशा आयब्रो खूप वाढवलेले आहेत. मला असं खूप म्हणजे आता यावेळेला खूप आयब्रो वाढवायच्या होत्या, आणि मग नंतर फायनली छान मस्त आयब्रो करून छान असं थोडा वेगळा शेप द्यायचा होता जरा, म्हणजे आहे तसंच पण छान असं व्यवस्थित करायचं होतं. पण आता झालं काय की आता उद्या शूट असल्यामुळे आता मला आयब्रो पण करावे लागेल, आणि आता हे सगळी व्यक्त करून घेते. आणि सांगितलं मी त्यांना की असं असा माझा अवतार आहे, मी काहीच केलेलं नाही आहे, तरी पण ते बोलले की नाही तुम्ही या, तुमचं तर म्हणजे सिलेक्ट झालेलं आहात तर तुम्ही या. तर म्हटलं ठीक आहे चालेल आता, कारण कोणाला हर्ट करावं वाटत नाही. सो चला मी आता हे बॅकपॅक करून घेते, आणि बॅकपॅक केल्यानंतर आयब्रो पण करणार आहे. आणि रात्रीचे वाजलेले आहेत आता किती ग, हे बघा 12 वाजलेत, आणि त्यांचा मेसेज जो आला तो मला 12:15 मेसेज आला. तर आता मी पटापट पटापट हे सगळं काढून घेतले, आता भरते आणि मग आयब्रो करते, आणि मग झोपते, मग उद्या सकाळी तुम्हाला भेटते डायरेक्ट, ठीक आहे.